आज आपण भाऊबीजेचे महत्व, मुहूर्त आणि कथा जाणून घेणार आहे। तर भाऊबीज म्हणजे दिवाळ सणाची सांगता करणारा शेवटचा सण म्हणजे भाऊबीज। तर दिवाळीच्या धामधुमीतून शेवटचा सण असतो। बहीण भावाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी यमद्वितीया साजरी केली जाते। बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या सुखी आयुष्यासाठी कामना करते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी किंवा गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करतो आणि यमद्वितीया असेही म्हणतात। तर आपण आता भाऊबीजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया। सकाळी 9:06 ते सकाळी 10:30 राहू काल आहे, त्यामुळे या काळात भाऊबीज साजरी करू नये। भाऊबीज साजरी करण्याचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:31 दुपारी 12:16। त्याचबरोबर अमृतकाल मुहूर्त आहे दुपारी 2:26 ते दुपारी 3:51। या वेळेत आपण भाऊबीज साजरी करावी। आता आपण भाऊबीजेची छोटीशी कथा जाणून घेऊया। तर भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात यामागे एक कथा प्रचलित आहे। या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत ताकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते। या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात। या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते। या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे। बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस म्हणजे भाऊबीज। एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे। आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीवी राहावा अशी बहीण प्रार्थना करते। आपणही असा हा भाऊबीजेचा सण आनंदाने साजरा करा। आपल्या बहिणीसाठी हा एक दिवस नक्की काढा। आपणास व आपल्या कुटुंबास भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।